तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या सिडकोची मास हाऊसिंग प्रोजेक्टमधील जी काही महागृहनिर्माण योजना आहे त्यातील 3 नोड्समध्ये लॉटरी जाहीर झालेली आहे, त्याची सोडत जाहीर झालेली आहे. आता या लॉटरीसाठी अर्ज करण्याचा आज अंतिम मुदत आहे मित्रांनो, अर्थात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, नेमकं या मास हाऊसिंग प्रकल्पातील घनसोली, खारघर आणि कळंबोली येथील घराच्या किमती काय आहेत, कार्पेट एरिया काय आहे, नेमकं ही घरे कशी आहेत, सॅम्पल फ्लॅट कसा आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जे काही मास हाऊसिंग प्रकल्प आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जवळजवळ 213 घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी 1 BHK स्वरूपाचे आहेत. प्रथम पाहूया या लॉटरीत उपलब्ध असलेल्या घरांचा सविस्तर तपशील. सर्वप्रथम आपल्याला सिडकोची जी काही वेबसाईट आहे http://lottery.sidcoindia.com वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन दिसते तुम्हाला, इथे पहा मास हाऊसिंग आणि दुसरा आहे स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्ड. तुम्हाला मास हाऊसिंग वरती क्लिक करायचं आहे. मास हाऊसिंगला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, वेळापत्रक थोडक्यात पाहूया. जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशनची मुदत कालच संपलेली आहे. आज ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची मुदत आहे, अर्थात 26 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन पेमेंट 27 सप्टेंबर संध्याकाळ रात्री 11:59 NEFT RTGS तुम्हाला 27 सप्टेंबर रात्री दुपारी 3:59 आणि NEFT पेमेंट करायचं असेल तर 27 सप्टेंबर दुपारी रात्री 11:59 तुम्ही पेमेंट करू शकता. उद्या पेमेंटची लास्ट तारीख आहे. पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे 3 ऑक्टोबरला, दुसरी ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे 7 ऑक्टोबरला आणि ड्रॉ होणार आहे 10 ऑक्टोबरला. लिस्ट ऑफ विनर्स 10 ऑक्टोबर लागणार आहे आणि तुमचं रिफंड येणार आहे 21 ऑक्टोबर 2024 रोजी. आता महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रकल्प आपण सांगितलेले आहेत त्या प्रकल्पाचं सविस्तर डिटेल पाहण्यासाठी आपण इथे जे काही अवेलेबल टेनमेंट अंडर स्कीम इथे तुम्हाला पाहायचं आहे, इथे सगळे अवेलेबल आहेत. इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे स्कीम्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपल्याला आता फक्त कशाची माहिती पाहिजे, घनसोली सेक्टर क्रमांक 10 आणि कळंबोली आणि खारघर. आता इथे घनसोली सेक्टर क्रमांक 10 EW साठी एकच घर आहे मित्रांनो, त्याचे आपण डिटेल्स पाहूया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही घनसोलीचं आहे घर, त्या ठिकाणी स्कीम कोड आहे मित्रांनो सेक्टर 10 प्लॉट 2 घनसोली EWS. हे इकॉनॉमिकली विक्री सेक्शन साठी आहे. जनरल पब्लिक साठी फक्त एकच घर उपलब्ध आहे, जे 25.81 स्क्वेअर मीटर अर्थात 277 स्क्वेअर फीट अर्थातच 1 BHK घर आहे. छोटंच पण 1 BHK आहे. किंमत आहे मित्रांनो 26,09,420 या लॉटरीतील सगळ्यात स्वस्त घर आणि चांगल्या लोकॅलिटी मधलं एकदम बेस्ट टॉप लोकेशन मधलं एक नंबरचं लोकेशन हेच आहे मित्रांनो. आणि नक्कीच तुम्ही ते अप्लाय करून एकच घर असल्यामुळे तुम्ही नशीब आजमावू शकता. रेरा रजिस्ट्रेशन तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बोलणार नाहीये, पण इथे काही मॅप दिलेला आहे फक्त आणि फक्त लोकेशनचाच मॅप देण्यात आलेला आहे. मी पुढे तुम्हाला याचा सॅम्पल फ्लॅट जो काही फ्लोर प्लॅन मी नक्कीच दाखवणार आहे. याच्यानंतर आपल्याला पुढची स्कीम बघायची आहे. पुढची स्कीम इथे क्लिक करून पाहू शकता प्लॉट नंबर 10 या ठिकाणी जे जनरल पब्लिकचं घर आहे. तुम्ही या ठिकाणी थोडं झूम करतो याला, तुम्ही पहा सेक्टर क्रमांक 10 प्लॉट नंबर 2 या ठिकाणी जनरल ग्रुप अर्थात जिथे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाही आहे, म्हणजे तुमचं 6 लाखाच्या वर किती उत्पन्न असेल तरी चालेल. अगोदर जो आपण पाहिलेला आहे EWS त्याला 6 लाखाच्या आत उत्पन्न असणं आवश्यक आहे, ती सगळी घरे PMAY साठी होती. आता याची सगळी जनरल आहे मित्रांनो. या ठिकाणी जनरल पब्लिक ग्रुप साठी, जनरल पब्लिक प्रवर्गासाठी, आता बघा जनरल हा वेगळा ग्रुप आहे, हा इन्कम ग्रुप आहे, म्हणजे तुमचं उत्पन्न 6 लाखाच्या वर, आणि हा जनरल पब्लिक अर्थात खुला प्रवर्ग ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो. एक घर उपलब्ध आहे 29.82 स्क्वेअर मीटर अप्रॉक्सिमेटली याचा कार्पेट एरिया आहे, अर्थातच 320 स्क्वेअर फीट एवढा हा कार्पेट एरिया आहे. बऱ्यापैकी बरी घरे मित्रांनो किमतीच्या मानाने अतिशय उत्तम घरे आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण हीच घरे टॉप मोस्ट लोकेशन मध्ये आहेत. EWS म्हणा किंवा ELIG म्हणा, ही दोनच घरे टॉप एक नंबर लोकेशनला आहेत. किंमत आहे 36,72,505 आणि रेरा नंबर तुम्ही पाहू शकता, कारण रेरा नंबरची गरज नाही, सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत, बांधून तयार आहेत, कारण ही मागील शिल्लक घरे आहेत मित्रांनो. इथे सुद्धा मॅप दिलेला नाही, त्यांनी फ्लोर प्लॅन दिलेला नाही. मी फ्लोर प्लॅन तुम्हाला पुढे दाखवणार आहे, अवेलेबल आहेत ते. फक्त अमेनिटीज बघा काय काय आहेत, सिक्युरिटी कॅबिन, लिफ्ट, पॉवर बॅकअप आणि वेस्ट डिस्पोजल एवढ्याच अमेनिटीज देण्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर तिसरं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे मित्रांनो, ते म्हणजे कळंबोली. कळंबोली या ठिकाणी काय काय आहे बघा, EW साठी पाहू शकता सेक्टर क्रमांक 15 कळंबोली EWS असा संकेत क्रमांक आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन अर्थात तुमचं उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. ही सगळी PMAY साठी घर आहेत मित्रांनो. कॅटेगरी आहे जनरल पब्लिक, SC ST आणि PAP अर्थात प्रकल्पग्रस्त. एकूण उपलब्ध घर आहेत 6. कार्पेट एरिया 25.81 स्क्वेअर मीटर अर्थातच 277 कार्पेट एरिया आहे. किंमत आहे 26,32,368. ही सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत. इथे सुद्धा फक्त लोकेशनचा मॅप या ठिकाणी दिसून येतोय, फ्लोर प्लॅनचा मॅप उपलब्ध करून दिलेला नाही. मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही प्रकारचे तुम्हाला
तुम्हाला सॅम्पल प्लॅन आणि फ्लोर प्लॅन मी दाखवणार आहे. तिथेच आता कळंबोली येथील जनरल पब्लिक साठी काय बघू शकता तुम्ही, कळंबोली या ठिकाणी जनरल पब्लिक सेक्टर क्रमांक 15 कळंबोली जनरल अर्थातच जनरल उत्पन्न गट आहे 6 लाखापेक्षा जास्त. जनरल पब्लिक एससी एसटी डीटी फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन जनरलिस्ट माथाडी कामगार रिलीजन मायनॉरिटी पीओपी स्टेट गव्हर्नमेंट सगळ्याच कॅटेगरीसाठी घर आहेत. 31 घर आहेत मित्रांनो या ठिकाणी. 1 BHK ची 29.82 अर्थातच 320 याचा कार्पेटेरिया आहे. किंमत आहे 37,47,159 रुपये. आणि इथे मात्र तुम्हाला इथे जे काही फ्लोर प्लॅन आहे ते फ्लोर प्लॅन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पण हे क्लिअर नाहीत, मी तुम्हाला क्लिअर फ्लोर प्लॅन तो पुढे दाखवणार आहे. म्हणजे ते बारीक बारीक गोष्टी दिसणार नाहीत. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी स्टेअर केस दिलेले आहेत, इथे लॉबी दिलेली आहे आणि इकडे एका फ्लोअरवरती 6 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. LIG म्हणजे G+14 म्हणजे 14 मजल्याचे आहे इमारती. मित्रांनो इथे तुम्ही एंट्री आहे इथे हॉल किचन आणि बेडरूम अशा प्रकारचे स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा प्रकारची ही घरे आहेत जी सगळ्या ठिकाणी सारखी आहेत. तीनही ठिकाणी खारघर कळंबोली आणि कंसोली तीनही ठिकाणी LIG ची ही घरे सारखी आहेत. EW ची घरे सुद्धा सारखीच आहेत. यानंतर आपण खारघरचं पाहूया मित्रांनो. खारघर EWS या ठिकाणी 31 घरे आहेत. बऱ्यापैकी जास्त संख्या आहे. सेक्टर क्रमांक 40 खारघर EWS या ठिकाणी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी सगळ्याच प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो. 31 घरे उपलब्ध आहेत. कार्पेटेरिया 25.81 स्क्वेअर मीटर अर्थातच 277 स्क्वेअर फीट. किंमत आहे 26,49,718. ही घरे सुद्धा रेडी टू मूव्ह आहेत, बांधून तयार आहेत. आता मी जसं सांगितलं की फ्लोर प्लॅन सगळ्या ठिकाणचा सारखाच आहे. यानंतर शेवटचं मित्रांनो खारघर येथीलच जनरल पब्लिक सगळ्यात जास्त घरे आहेत मित्रांनो. 150 घरे जवळजवळ 143 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत या ठिकाणी घर घेण्यासाठी. सेक्टर क्रमांक 40 खारघर जनरल ग्रुप या ठिकाणी सगळ्याच प्रोग्रेससाठी घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 143 1 BHK घरे आहेत. 29.82 स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे अर्थातच 320 स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया आहे. किंमत आहे 37,95,173. आणि या ठिकाणी सुद्धा सेम जे काही फ्लोर प्लॅन मी दाखवले सेम आहेत. इथे जास्त फरक नाही पडणार आहे तुम्हाला. इथे अशाच प्रकारचे फक्त फ्लोर ग्राउंड फ्लोरचा प्लॅन वेगळा असणार आहे कारण ही स्टील ग्राउंड फ्लोरला फक्त हँडिकॅपसाठी काही घरे आहेत. पण ही सगळं स्ट्रक्चर सारखंच असणार आहे सगळ्या ठिकाणचं. तुम्ही पाहू शकता फक्त काही ठिकाणी रिफ्युजी एरिया देण्यात आलेला आहे. बाकी रिफ्युजी एरिया कुठे आहे तर 8व्या 10व्या आणि 12व्या मजल्यावरती रिफ्युजी एरिया आहे. पण इतर ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाकीच्या मजल्यावरती जे काही फ्लोर प्लॅन दिला अशा प्रकारचा टिपिकल फ्लोर प्लॅन देण्यात आलेला आहे. जसं मी तुम्हाला बोललो मित्रांनो की मी तुम्हाला फ्लोर प्लॅन दाखवेल, तर जे काही बुकलेट आहे बुकलेट मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही एकदा बुकलेट गो थ्रू करा. बुकलेट हे सोडतीचं सगळी माहिती त्याच्यात देण्यात आलेली आहे. कुठल्या कुठल्या प्रवर्गासाठी किती घरे असणार आहेत सगळी माहिती त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे, म्हणजे सॉर्ट आउट करून दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही परत पाहू शकता सेक्टर क्रमांक 10 घनसोली या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक एक घर आहे. सर्वसाधारण उत्पन्न गट 1 घर आहे. एकूण 2 घरे आहेत घनसोली या ठिकाणी. खारघर सेक्टर क्रमांक 40 या ठिकाणी एकूण 174 घरे आहेत. त्याच्यापैकी LIG EWS 31 घरे आणि LIG 143 घरे. कळंबोली या ठिकाणी EWS साठी 6 घरे आणि LIG साठी 31 घरे. सर्वसाधारणसाठी 31 घरे. एकूण 37 घरे उपलब्ध आहेत. एकंदरीत या लॉटरीचा जर तुम्ही विचार केला तर या एकूण लॉटरीमध्ये टोटल लॉटरीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS ची 38 घरे आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी 175 घरे अशी 213 घरे या लॉटरीत सहभाग म्हणजे समाविष्ट करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहा जे काही EWS घर आहे त्या ठिकाणी कार्पेटेरिया 25.81 अशा प्रकारची घरे आहेत. या ठिकाणी लिव्हिंग रूम इथे किचन आणि इकडे बेडरूम. आता किचन थोडं छोटं आहे आणि दुसऱ्या घरामध्ये किचन थोडं मोठं देण्यात आलेलं आहे. जास्त फरक दिसत नाहीये. 277 याचा कार्पेटेरिया आहे मित्रांनो. तुम्हाला परत मी थोडं झूम इन करून दाखवतो. इथे पहा झुमआउट करून इथे पहा तुम्ही. इथे लिव्हिंग रूम, इकडे किचन आणि इकडे बेडरूम अशा प्रकारचा. इकडे टॉयलेट आणि इकडे बाथरूम देण्यात आलेलं आहे. इकडे किचनचा ओटा आहे पॅरलल साईड. इथे तुम्हाला कबड बनवण्यासाठी स्पेस देण्यात आलेली आहे. इथे खिडकी देण्यात आलेली आहे. याच्या खाली सुद्धा तुम्हाला स्टोरेज मिळणार आहे. अशा प्रकारची घरे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी जी EWS एरियाची आहे, ज्याचा 277 कार्पेट एरियाचे आहे. या ठिकाणी LIG चा तुम्ही फ्लोर प्लॅन पाहू शकता. LIG चा फ्लोर प्लॅन अशा प्रकारे आहे. इथे तुम्ही सांगितलं की इकडे 2 स्टेअरकेस आहेत, इकडे स्टेअरकेस आहे, इकडे स्टेअरकेस आहे, इकडे 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत कारण 14 मजल्याची इमारती आहेत. इथे पॅसेज आहे मित्रांनो. इकडे लिव्हिंग रूम, इकडे किचन आणि इकडे बेडरूम अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे जे 9वा 11वा आणि 13वा आणि 14व्या मजल्यावरती देण्यात आलेलं आहे. पुढे तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारची घरे कशी असणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फ्लोर प्लॅन प्रॉपरली देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी पहा लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम. इथे थोडी लॉबी देण्यात आलेली आहे. किचन जसं म्हटलं की इथे किचन वाढण्यात आलेलं आहे. जो काही एरिया वाढला ना तो थोडा हॉलमध्ये वाढलाय आणि इथे किचन मध्ये बराच एरिया वाढलेला आहे. कारण LIG मध्ये EWS मध्ये किचन इथूनच आहे, एवढंच आहे. पण इथे पूर्ण किचन तुम्हाला मिळणार आहे. इकडे बाथरूम, इकडे टॉयलेट आणि इकडे बाथरूम देण्यात आलेलं आहे.
आणि जे रिफ्युजी एरिया वाले घर होतं तिथे पाहू शकता हे स्पेसिफिक जे काही प्लेस आहे तिथून आतमध्ये इथे आल्यानंतर इथे रिफ्युजी एरिया आहे जो कॉमन आहे जो वापरण्यासाठी इमर्जन्सी साठी तो वापरला जातो फायर साठी म्हणून इथे 14, 8व्या, 10व्या आणि 12व्या मजल्यातील रिफ्युजी एरिया दिलेला आहे. तरी तुम्हाला कार्पेट एरियाची किंमत समजली असेल. आता आपण या प्रकल्पातील सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत कारण तिन्ही ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट सारखेच आहेत मित्रांनो, ईडब्ल्यू एस असो किंवा एल आय जी असो. तर पाहूया या प्रकल्पातील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो.
नेमकं आपल्याला सिडकोच्या मास हाऊसिंग प्रकल्पातील सॅम्पल फ्लॅट कसा आहे हे आपल्याला समजलेलं असेल। तर मित्रांनो, लवकरच सिडकोच्या 25,000 घरांची लॉटरी जाहीर होणार आहे, योजना जाहीर होणार आहे, जी प्राईम लोकेशनच्या ठिकाणी आहे। आणि ही योजना मित्र 2 ऑक्टोबरला जाहीर होईल असं कुठतरी सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याही संदर्भात आपण सातत्यानं वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी माहिती पाहत आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।